सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकांचे पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या इयत्ता 6वीच्या विविध विषयांच्या चाचणींच्या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये आज स्वागत। आज आपण इयत्ता 6वीच्या पूर्व चाचणीमध्ये गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत, प्रश्नपत्रिका समजून घेणार आहोत। इयत्ता 6वीचे सर्व विषयांच्या पूर्व चाचणींचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेली लिंक नक्की अभ्यासा। इयत्ता 6वी सेतू अभ्यास पूर्व चाचणी विषय गणित गुण 20। सगळ्यांनी शैक्षणिक व्हिडिओ तसेच पूर्व चाचणीच्या सर्व इयत्तांच्या व्हिडिओंसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। तुमच्या मनामधल्या शंका प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येईल। आता आपण प्रश्नपत्रिकेकडे वळूया। इयत्ता 6वी गणित पूर्व चाचणी प्रश्न पहिला, खालील संख्या वाचा व अक्षरात लिहा। संख्यांचं वाचन करून आपल्याला संख्या अक्षरात लिहायची आहेत। पहिली संख्या 80,01,764। दुसरा प्रश्न संख्या अंकात लिहा, 65,37,496 ही संख्या अंकामध्ये तुम्हाला लिहून दाखवलेली आहे। आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया। खालील संख्या विस्तारित रूपात लिहा। संख्यांचं विस्तारित रूप आपल्याला लिहायचं आहे। 49,80,352 ही संख्या विस्तारित रूपात तुम्हाला लिहून दाखवलेली आहे। 40,90,80,000,352 खाली दिलेल्या संख्यांमधील मोठ्या संख्येला तुम्हाला रिंगण करायचं आहे। दोन्ही संख्यांचं स्थानानुसार निरीक्षण करून आपल्याला मोठ्या संख्येला गोल करायचं आहे। या दोघांमध्ये मोठी संख्या आहे 53,74,289, त्या संख्येला गोल केलेला आहे। आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया। पुढचे प्रश्न सोडवा। एका जिल्ह्यातले पुरुष स्त्रिया आणि मुलांची संख्या दिलेली आहे आणि एकूण लोकसंख्या विचारलेली आहे। पुरुष स्त्रिया आणि मुले या तिघांची जर बेरीज केली तर आपल्याला त्या गावची एकूण त्या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या काढता येते। तर त्या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या आहे 12,33,218। विद्यार्थ्यांनी व्यवस्थित मांडणी करून प्रत्येक प्रश्न सोडवायचा आहे। पुढचा प्रश्न, विभूतीने 43,700 रुपयांचा दूरदर्शन संच आणि 45,000 रुपयाचा मोबाईल घेतलेला आहे आणि तिने दुकानदाराला 50,000 रुपये दिले। सर्वप्रथम दूरदर्शन संच आणि मोबाईल या दोघांच्या किमतीची बेरीज करा। विभूतीने दुकानदाराला दिलेल्या 50,000 रुपयांमधून आलेलं उत्तर वजा करा, तुम्हाला 1,800 रुपये दुकानदार परत देईल हे उत्तर मिळेल। पुढचा प्रश्न, एका दुचाकी गाडीची किंमत दिलेली आहे आणि 17 गाड्यांची किंमत काढायची आहे। याचाच अर्थ या उदाहरणामध्ये आपल्याला गुणाकाराची क्रिया करायची आहे। 65,850 × 17 11,19,450 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। सर्व क्रिया काळजीपूर्वक समजून घेऊन करा, म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही। प्रश्न डमध्ये एका पुस्तकाची किंमत दिलेली आहे आणि 4,275 रुपयात किती पुस्तके येतील हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजेच भागाकाराची क्रिया करावी लागेल। 4,275/75 भागाकाराची क्रिया अतिसंक्षिप्त रूप आणि भागाकाराची पद्धत अशा दोन्ही पद्धतीने या ठिकाणी काढून दाखवलेला आहे। उत्तर येईल 57 पुस्तके 4,275 रुपयांमध्ये मिळतील। विद्यार्थी कोणत्याही प्रकारे क्रिया करून हे उदाहरण सोडवू शकतो। पुढचा प्रश्न, समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा। 9/8 आणि 8/9 याचं समच्छेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया। 81/72 आणि 64/72 पुढचा प्रश्न, चौकटीत लहान मोठे बरोबर यांपैकी कोणतंही एक चिन्ह लिहा। या दोन्ही अपूर्णांकांचं निरीक्षण केल्यानंतर 5/17 पेक्षा 9/13 मोठे हे चिन्ह येईल। पुढचा प्रश्न सोडवा। 4/9 + 3/7
720-210 ही दोन्ही उदाहरणं तुम्हाला स्वतंत्र स्लाइडच्या माध्यमातून सोडून दाखवली. दोन्ही उदाहरणांमध्ये तिरकस गुणाकार करून छेद समान करत क्रिया केलेल्या आहेत. दोन्ही उदाहरणांचं काळजीपूर्वक निरीक्षण करा. पुन्हा एकदा लक्षात घ्या, तिरकस गुणाकार करून दिलेली क्रिया केलेली आहे. 4/9 + 3/7 = 55/63. 720-210 = 1/10. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढच्या प्रश्नामध्ये दशांश अपूर्णांकात रूपांतर करून लिहायचं आहे. 19 रुपये 50 पैसे 19.50 रुपये अशा पद्धतीने आपण या दशांश अपूर्णांक स्वरूपातल्या मांडणीला आपण करू शकतो. प्रश्न चौथा व बेरीज करा. 97.6 + 2378.45 2476.05. प्रश्न पाचव्यामध्ये राजूच्या बाबांनी केलेल्या प्रवासाची वेळ आपल्याला काढायची आहे. दिलेल्या वेळेचं रूपांतर 24 तासिकेच्या घड्याळात करून 19:15 - 10:30 = 8:45 हे उत्तर निघालेलं आहे. मिनिटे आणि तास यांची वजाबाकी करताना योग्य काळजी आपण घ्यायला हवी. पुढचा प्रश्न, एक पिशवी याप्रमाणे 1 kg 290 g वजनाच्या किती पिशव्या होतील? भागाकाराची क्रिया अतिसंक्षिप्त रूप देऊन केलेली आहे. 43 पिशव्या तयार होतील हे याचं उत्तर येईल. विद्यार्थ्यांनी उत्तर समजून घेण्यासाठी व्हिडिओला पॉज करू शकता. अजूनही आपण आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नामध्ये कुंपणासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च काढायचा आहे. जागेचा आकार आयताकृती असल्यामुळे आपण आयताची परिमिती काढू. आयताची परिमिती काढल्यानंतर त्याला मजुरीने गुणू. 200 × 70 14,000 रुपये कुंपणासाठी 14,000 रुपये खर्च येईल. उदाहरणामध्ये 2 पायऱ्या आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक आपण हे उदाहरण सोडवा. पुढचा प्रश्न, चौरसाकृती मैदानाला गिलावा करायचा आहे. चौरसाचे क्षेत्रफळ काढा. 324 आणि त्याला 55 गुणल्यावर 17,820 रुपये मजुरी गिलावा करण्यासाठी द्यावी लागेल हे उत्तर येईल. उदाहरण समजून घ्या. व्हिडिओ थांबवून त्याची कृती नीट करा. पुढचा प्रश्न, 145° कोन XYZ काढा. तुम्ही कोन मापक पट्टीच्या साह्याने कोन XYZ काढायचा आहे आणि त्या कोणाला XYZ नाव देऊन 140° कोन असल्याचं दर्शवायचं आहे. प्रश्न 6 आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पेन्सिल, पट्टी आणि कोनमापक यांचा अचूक वापर करणं या ठिकाणी अभिप्रेत आहे. पुढच्या प्रश्नामध्ये तर तुम्हाला वर्तुळ काढायचं आहे. 6 cm त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे, त्या ज्यामध्ये तुम्हाला त्रिज्या, व्यास आणि जीवा दाखवायची आहे. या ठिकाणी नमुन्यादेखील एक वर्तुळ काढलेलं आहे, मात्र तुम्ही 6 cm मापाचंच वर्तुळ काढावं. या ठिकाणी वर्तुळाचा व्यास, त्रिज्या आणि जीवा नमुन्यादाखल दाखवलेला आहे. तुम्ही मात्र तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये 6 cm मापाचं त्रिज्या असलेलं वर्तुळ काढा, त्यामध्ये व्यास, जीवा, त्रिज्या दाखवा. अशा पद्धतीने आपण आज गणित या विषयाचं परिपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 6 वर्गासाठी करून घेतलं. इयत्ता 6 वर्गाच्या इतर विषयांच्या मार्गदर्शनपर व्हिडिओंसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक व शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये प्रत्येक विषयाची लिंक दिलेली आहे. सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.